नमस्कार, मी सुवर्णा जोशी. 8 वाजलेल्या सकाळचे बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेले अनेक दिवस फक्त भारतालाच नव्हे अनेक देशांना उत्सुकता होती आणि अनेक देशांमध्ये चर्चा होती की अमेरिकेत नेमकं काय होतं, ट्रम्प की बायडन. आणि अर्थातच काल उत्तर आलं. अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष होणार आहेत. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा त्यांनी पराभव केलेला आहे. बायडन यांना 290 तर ट्रम्प यांना 214 इतके इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये बायडन विक्रमी मतांनी विजयी झालेले आहेत. बायडन यांना 7 कोटींहून अधिक मतं मिळाली आहेत. तुम्ही मला मतं दिली असो किंवा नसोत, सगळ्या अमेरिकेच्या नागरिकांकरता चांगलं काम मी करेन, अशा आशाचं वाक्य बायडन यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. बायडन यांच्या विजयामुळे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी निवड त्यांची होणार आहे. आफ्रो अमेरिकन वंशाच्या कमला हॅरिस आता अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती असणार आहेत. कमला हॅरिस नव्या उपराष्ट्राध्यक्ष आणि राष्ट्राध्यक्ष अर्थातच जो बायडन की ट्रम्प यांच्यामध्ये अगदी चुरशीची लढत, काटे की टक्कर झाली. एक दिवस नव्हे, दोन दिवस नव्हे, सलग 5 दिवस 6 दिवस ही मतमोजणी सुरू होती. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. नेमकं काय घडतं हे अगदी 5-10 मतांच्या फरकांनी सुद्धा जवळ आले होते बायडनसुद्धा आणि ट्रम्पसुद्धा. त्यामुळे आता नेमकं काय होतं याची उत्सुकता लागलेली होती. पण अखेर बायडन विजयी झाले. 290 इतकी मतं इलेक्टोरल मतं बायडन यांना पडली आणि 214 इतकी मतं ट्रम्प यांना पडली. त्यामुळे बायडन हे अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष होत आहेत आणि कमला हॅरिस या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष असतील. हा सगळा जल्लोष आपल्याला बघायला मिळतोय. काल जेव्हा निकाल लागले त्यानंतरची ही सगळी दृश्य आहेत, वेगवेगळ्या शहरांमधली दृश्य. काही ठिकाणी आतषबाजी करण्यात आली, अख्खा परिसर काही ठिकाणी झळाळून निघालेला होता. जे बायडन यांचे समर्थक होते त्या सगळ्या समर्थकांनी रस्त्यावर उतरत आनंद साजरा केला. रोषणाई तर बघायला मिळालीच, पण काही ठिकाणी फुगे, काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी सुद्धा बघायला मिळाली. आता इतर सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींकडे आपण येतो आहोत. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं वांद्रे इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयापासून मातोश्री इथं मशाल मार्च नेण्याचं आयोजन करण्यात आलं होतं. काल महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती मोर्चाची आक्रमकता हा दिवसभर चर्चेचा विषय झाला. मुंबईमध्ये मशाल मार्च आणि पंढरपुरामध्ये दिंडी याच्या आयोजनासंदर्भातल्या बातम्या आपण बघतो आहोत. मशाल मार्चचं नेतृत्व विनायक मेटे करणार होते, पण पोलिसांनी मात्र हा मार्च काढू दिला नाही, परवानगी नाकारली. सरतेशेवटी कायदा आणि सुव्यवस्था सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मध्यस्थीने राज्याचे मंत्री अनिल परब यांना बोलावलं गेलं. त्यांना या संदर्भातलं निवेदन देण्यात आलं. 5 तास आंदोलन झालं. तासभर जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांपर्यंत आपलं म्हणणं पोहोचवण्याचा शब्द अनिल परब यांनी विनायक मेटे यांना दिला, त्यामुळे मग मार्च नंतर रद्द झाला. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं मराठा तरुणांचा विश्वासघात करण्याचा प्रश्नच नाही असं जयंत पाटील म्हणाले. सोबतच मराठा समाजाचं आरक्षण टिकावं याकरता आम्ही प्रयत्न करतोय असं म्हणत जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या ट्विटवर टीका केली. असं आहे की कुठे विश्वासघात केला, मराठा समाजाचा विश्वासघात राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेसने करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. उलट आम्ही केंद्र सरकार सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाजाचं आरक्षण टिकावं म्हणून पूर्ण प्रयत्न करतोय आणि घरात बसून ट्विट करून चंद्रकांत दादांनी काही भूमिका व्यक्त केली तर त्याच्यावर मी प्रतिक्रिया व्यक्त करण्याची आवश्यकता असं मला नाही वाटत.
दरम्यान पंढरपूरहून जो मंत्रालयापर्यंत दिंडी निघणार होती, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ती नंतर मग पुण्यापर्यंत गाड्यांनी काही प्रतिनिधी आले, मुख्य सचिवांना ते भेटले आणि मुख्य सचिवांनी त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर तात्पुरतं दिंडी जी आहे ती स्थगित करण्यात आली. पुढची बातमी, राज्यपालांकडे महाविकास आघाडीनं जी यादी पाठवलेली आहे ती घटनेत राहून पाठवली आहे, त्यामुळे राज्यपाल घटनात्मक प्रमुख असल्यानं त्यांनी ती यादी मंजूर करावी अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊतांनी केली आहे. कॅबिनेटनं घेतलेला निर्णय राज्यपालांनी स्वीकारावा असंही राऊत म्हणाले. देशाबद्दल माहिती असणारी अभिनेत्री विधान परिषदेवर पाहिजे आहे, त्यामुळे शिवसेनेनं त्यांचं नाव राज्यपालांकडे दिलंय. उर्मिला मातोंडकर यांच्याविषयी बोलताना राऊत असं म्हणाले, नितीश कुमार यांना सन्मानपूर्वक निरोप जनता देईल अशी बोसे टीका त्यांनी नितीश कुमारांवर केली. मला असं वाटतं की राज्यपाल हे कोणताही राजकीय बखेडा या निमित्ताने निर्माण करणार नाहीत. राज्यपाल शून्य आहेत, राज्यपालांवर आमचं प्रेम आहे आणि राज्यपालांचं आमच्यावर प्रेम आहे. हे किती प्रेम आहे हे देशाला माहिती आहे आणि या प्रेमातूनच यापुढे सगळा कारभार सुरळीत होईल. शिवसेनेच्या काळात खासगी कंत्राटदार आणल्यानं एसटी महामंडळाची वाट लागली असा आरोप जयप्रकाश छाजेड यांनी केलाय आणि सरकारला घरचा आहेर दिलाय. अनेक महिन्यांचं वेतन रखडलंय, एसटी कर्मचारी आता आक्रमक झालेत. थकीत वेतन तात्काळ दिलं नाही तर एसटी कर्मचारी संपाचं हत्यार उपसणार आहेत असा इशारा इंटकचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी दिला. की एसटी महामंडळामध्ये शिवसेनेकडे हे खातं होतं आणि त्या काळामध्ये त्या 5 वर्षामध्ये इतके खाजगीकरणाचे इतकी कंत्राटं दिली गेलेली आहे, त्यामुळे एसटीचं कंबरडं मोडलं आहे. मग अगदी शिवशाही गाड्या आणल्यापासून ब्रिक्सचं सफाई कामगार असतील, तिकीट विक्री असेल किंवा युनिफॉर्म असेल, सर्व ठिकाणी खाजगीकरण आणण्याचा प्रयत्न केला आहे. वाट लागलेली आहे, वाट लावली गेलेली आहे गेल्या 5 वर्षामध्ये. आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन राज्यातील 9वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा उपस्थित होत्या. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की जागतिक परिस्थिती बघता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे दिवाळीनंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. शाळांसाठी नियमावली काय जाहीर करण्यात आली आहे त्यावर आपण नजर टाकूया. लक्षात घ्या, प्राथमिक शाळा सुरू होणार नाहीयेत. 9वी 10वी 12वी 11वी अशा शाळा, कॉलेजेस आणि शाळा सुरू होतील. शाळांचं सॅनिटायझेशन बंधनकारक असणार आहे. शिक्षकांची कोरोना तपासणी आवश्यक असणार आहे. आजारी मुलांना किंवा घरी आजारी व्यक्ती असल्यास शाळेत प्रवेश विद्यार्थ्याला दिला जाणार नाहीये. एका बेंचवर एक विद्यार्थी बसवावा असं नियोजन करायचं आहे. शाळांचे वर्ग 1 दिवसाआड भरणार आहेत. विद्यार्थ्यांनी घरीच जेवण करून यावं. विद्यार्थ्यांनी स्वतःची पाण्याची बाटली सोबत आणायला हवी आहे. शाळा केवळ 4 तासांकरता भरणार आहे. विज्ञान, गणित आणि इंग्रजी हे विषय फक्त शिकवले जातील. इतर विषयांकरता ऑनलाईन क्लासेस होतील. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हा मध्यमार्ग काढण्यात आलेला आहे. न्यूज 18 लोकमतच्या मोहिमेला मुंबई पोलिसांनी देखील साथ दिली आहे आणि यंदाच्या दिवाळीला फटाके फोडू नका, तसंच यंदाची दिवाळी साधेपणानं साजरी करा असं आवाहन मुंबई पोलीस दलातले पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सुद्धा केली आहे. तर राज्यात सध्या कोविडचा काळ असल्यानं दिवाळीतही कलम 144 म्हणजेच जमावबंदीचं कलम लागू असणार आहे, त्यामुळे यंदा मुंबईत कुठेही दिवाळी पहाट किंवा दिवाळीनिमित्तचे कार्यक्रम होणार नाही आहेत, त्यांना परवानगी नाकारण्यात आली अशी माहिती विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. एक्सक्लुझिव्हली ते न्यूज 18 लोकमतशी बोलले. मुंबई पोलिसांनी 144 ची ऑर्डर काढलेली आहे, ती लॉकडाऊनच्या संदर्भाने आहे. जे निर्बंध पूर्वी पण होते ते आत्ता पण आहेत, काही शिथिल करण्यात आलेले आहेत. त्यात विशेषतः जमावबंदीच्या अनुषंगानं, कार्यक्रमाच्या अनुषंगानं निर्देश दिलेले आहेत. काही एस्टॅब्लिशमेंट उघड्या केलेल्या आहेत त्यालाही निर्बंध घालून दिलेले आहेत. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं हे मॅन्डेटरी आहे. 5 नोव्हेंबर 2020 महाराष्ट्र शासनाने काही निर्देश दिलेले आहेत, ज्यामध्ये दिवाळी हा आनंदाचा सण आहे, उत्सव आहे, दिव्यांचा उत्सव आहे.
पण या उत्सवाच्या दरम्यान तो साध्या पद्धतीने कसा साजरा करता येईल, विशेषतः फटाके किंवा इतर काही आतिषबाजी असते त्याच्यामुळे धूर होतो जो श्वसन संस्थेशी रिलेटेड जे आजार असतात त्यामुळे बळावू शकतात, त्यामुळे हे फटाके किंवा इतर आतिषबाजी करू नये अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे. मौल्यवान वस्तू स्वस्तात घेण्याचा मोह जर तुम्हाला कधी पडला असेल तर कृपया आता तो मोह पाडून घेऊ नका, कारण तो कदाचित महागात पडू शकतो. हैदराबादच्या एका व्यापाऱ्याला तब्बल 48 लाखांना गंडा घालण्यात आलाय. मुंबई पोलिसांनी शिताफीनं तपास करून दोघांना अटक केली आहे, पण नेमका हा सगळा विषय काय आहे, हे प्रकरण काय आहे, जाणून घेऊया. सोन्याची ही बिस्किट पाहून कोणाचेही डोळे दिपून जातील, त्याला हैदराबादचा व्यापारी सुद्धा अपवाद ठरला नाही. हैदराबादहून आलेल्या व्यापाऱ्याला विष्णू गौड आणि समीर या दोन आरोपींनी जाळ्यात अडकवलं. व्यापाऱ्यानं त्याच्या ओळखीच्या व्यक्तीकडून या दोघांचा नंबर घेतला होता. पहिल्याच भेटीमध्ये दोनही आरोपींनी कमरपट्ट्यामध्ये लपवलेली बिस्किट व्यापाऱ्याला दाखवली. त्यातलं एक बिस्किट व्यापाऱ्याच्या हाती दिलं. सोन्याचं बिस्किट खरं असल्यानं त्यांच्यात व्यवहार सुद्धा ठरला. व्यापाऱ्यानं आरोपींना 4 लाख रुपये दिले, मात्र पैसे दिल्यानंतरही सोन्याची बिस्किट काही मिळालीच नाहीत, त्यामुळे व्यापाऱ्यानं थेट पोलिसात तक्रार दाखल केली. टोटल 48 लाख रुपये त्यांनी ह्या व्यक्तीला दिला, परंतु त्या व्यक्तीने कोणतंही सोनं त्यांना उपलब्ध करून दिला नाही आणि पैसा परत देण्यास ही नकार दिलेला आहे. अशा फिर्यादी हे जो व्यापारी आहे त्यांच्या फिर्यादवर MIDC पोलीस स्टेशनमध्ये कलम 420 आणि इतर कलमाखाली गुन्हा दाखल झालेला होता. सोन्याचा मुलामा देण्यात आलेल्या या बिस्किटांची किंमत अवघी 5000 रुपये इतकीच आहे. ह्या दोघांमधून हे त्यांच्याकडून जेवढे 1 लाख रुपये कॅश, बनावट सोनं 1 किलो गुन्ह्यात वापरला गेला, 1 4-चाकी वाहन एवढी मुद्देमाल जप्त करण्यात आलेली आहे. महागडं सोनं स्वस्तात देण्याचा दावा कोणी करत असेल तर विश्वास ठेवू नका, कारण स्वस्तातलं सोनं हाती लागणार नाही, पण हातोहात फक्त फसवणूकच होईल. अजित मांढरे, News 18 लोकमत, मुंबई. त्यामुळे अशा फसवणुकीपासून जरा सावधच राहा. सरकारने जाहीर केलेली मदत अपुरी तर आहेच, शिवाय मदत मिळणारही नाही असा आरोप जालन्यातील शेतकऱ्यांनी केलाय. यंदाची शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मदतीच्या पॅकेजमधून ऊसाला वगळण्यात आलंय, त्यामुळे जिल्ह्यातील 52,000 हेक्टरवरचं ऊस उत्पादक शेतकऱ्याचं पीक किंवा ऊस उत्पादक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहे. त्यामुळे शासनानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मदत पॅकेजमध्ये समावेश करून त्यांचीही दिवाळी गोड करायला हवी होती अशी आशा किंवा अशी भावना एका शेतकऱ्यानं व्यक्त केली. शेतकऱ्यांची दिवाळी खरंच गोड होणार का, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, काही शेतकरी संघटने नेते आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. मला सांगा की शासनाने जे पॅकेज जाहीर केला त्यामुळे वाटतं तुम्हाला की शेतकऱ्याची दिवाळी नाही हे शेतकऱ्याची गोड बीड काही करणार नाही, हे फक्त शेतकऱ्याला म्हणजे आपलं नुसते थांबायचे चाळे, शेतकरी रस्ता रोको करू नये काही नाही, फक्त आम्हाला अडवायचे चाळे, जे काही येणार हे देणार नाही आम्हाला काही नाही काही नाही, फक्त आम्हाला रडत्याचे आसू पोसायचे काम करतात हे आणि देणारच नाही. सर मला सांगा तुम्हाला काय वाटतं, शेतकऱ्यांचा पॅकेज जाहीर केला तर शासनाचे चांगलं पाहिजे केलं? शासनाने पॅकेज जाहीर केल्याबद्दल आम्ही शासनाचे आभार मानतो, परंतु हे खरंच पॅकेज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे का? दिवाळीच्या अगोदर खरंच दिवाळी गोड करायची म्हणतात, तर दिवाळीच्या अगोदर पैसे जर जमा झाले तरच आमची दिवाळी गोड होईल, कारण प्रत्येक वेळी शासन हा मदत जाहीर करतं पण प्रत्यक्ष खात्यामध्ये शेतकऱ्याच्या काहीच येत नाही. अगदी बरोबर आहे, यांनी आपली व्यथा व्यक्त केलेली आहे. दरम्यान या संदर्भात शेतकरी संघटने ते आपल्यासोबत आहेत. सर मला सांगा की शासनाचा जो निर्णय आहे तो कितपत योग्य आहे, खरं होईल गोड शेतकऱ्यांची दिवाळी? शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल यात शंका आहे. दिवाळी तर सोडा, होळीपर्यंत जरी हे अनुदान खात्यावर वर्ग झालं तरी शासनाचे आभार, कारण की मागील वर्षी अतिवृष्टीचा अनुभव आमच्या पाठीशी आहे. मागील वर्षीचं अनुदान अद्यापपर्यंतही आमच्या खात्यावर काही आलेलं नाही, त्यामुळं दिवाळी गोड होईल हा जो सरकार कांगावा करतंय हा कांगावाच ठरणार आहे.
पुढे अमरावती जिल्ह्यातल्या सोयाबीन उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दोन्ही पिकं हातातून गेली, त्यामुळे ते त्रस्त आहेत. शासनानं पॅकेजची घोषणा केली आणि सोमवारपासून म्हणजे उद्यापासून त्याचं वाटप जरी होणार असलं तरी तातडीनं शेतकऱ्याच्या खात्यात दिवाळीपूर्वी जमा झाली ही मदत तरच शेतकऱ्याची दिवाळी गोड होईल, अन्यथा दिवाळी अंधारात जाणार आहे असं शेतकरी म्हणत आहेत. या शेतकऱ्यांसोबत संजय शेंडे आमचे प्रतिनिधी ज्यांनी संवाद साधला अमरावतीहून. शेतकऱ्यांचं पॅकेज जे आहे ते शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचेल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही समाधानी वाटतं? आतापर्यंतचा माझा जो अनुभव आहे हे जी आतापर्यंतची जे विरोधातलं सरकार असो आता जे पूर्वीचे जे विरोधक आहेत ते सत्तेत आहेत, उदो उदो करून त्यांनी शेतकऱ्याला मदत जाहीर करा, शेतकऱ्याला मदत करा जाहीर करा अशा यांच्या मागण्या घेऊन सरकारात बसलेली जी मंडळी आहे त्यांना मला सांगावं असं वाटते. तुम्ही जेव्हा जेव्हा सरकार विरोधात असता ती मागणी वेगळी असते, आणि जेव्हा प्रत्यक्षात सरकार तुम्ही चालवता कुठे शेतकऱ्याची मदत कुठपर्यंत तुम्ही पोचवता त्या मदतीला? प्रामुख्यानं आमच्या विदर्भात सोयाबीन आणि कपाशी हे प्रमुख पिकं आहेत. अस्मानी संकटाने शेतकरी पुरता बेजार झालेला आहे. सोयाबीनचं पीक आमच्या हातून गेलं आहे, अक्षरशः सळून गेलेलं आहे सोयाबीनचं पीक. आणि आता बोंडळीचं जे संकट नवीन संकट आमच्या लाल बोंडळीचं संकट जे आलेलं आहे कापसावर, याने शेतकऱ्याची कमंडपार तुटून गेलेला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी तुमच्याकडे डोळे लावून पाहतो आहे, सरकार काहीतरी मदत जाहीर करणार आहे. सरकार काहीतरी मदत जाहीर करू अशी अपेक्षा आहे. तुम्ही सांगा तुमच्या शेताची काय अवस्था आहे आणि पीक विमा पैसे तुम्हाला मिळाले का? शेतीची अवस्था एवढी गंभीर आहे, खरंतर कास्तकार एवढ्या संकटात आहे की त्याला आता काय करावं काय नाही सुचत नाही. आणि अशा परिस्थितीत सरकारने जी 10,000 कोटीची मदत जाहीर केली आहे ते मदत त्यांना मिळाली की नाही मिळेल अजून प्रश्नचिन्ह आहे. कारण की आतापर्यंत अशा तुटक्या ज्या शासनाने ज्या घोषणा केल्या त्या घोषणा आजपर्यंत कधीच पूर्ण केल्या नाही आहे. ज्या करतात त्या ज्या सांगतात त्या कधी करत नाही. पण यावेळी खरी गरज आहे का त्या त्यांच्या घोषणा ज्या आहेत त्यांनी पुऱ्या कराव्या. आता बातमी बिहार निवडणुकांसंदर्भात. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातलं मतदान काल पार पडलं. विधानसभेच्या 243 जागांकरता 28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यांमध्ये मतदान झालं. 10 नोव्हेंबरला मतमोजणी होते आहे. मात्र त्याआधी आता मतदान पार पडल्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल्स समोर येत आहेत. निवडणूक निकाल कुणाच्या बाजूने झुकलेला असू शकतो याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे या पोल्समधून. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली NDA विरुद्ध तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी असा थेट सामना आहे. सी वोटरने केलेल्या एक्झिट पोलमध्ये जदयू JDU आणि भाजप आघाडीसह NDAला 116 जागा मिळणार आहेत, तर तेजस्वी यादव यांची महाआघाडी मोठी मुसंडी मारत 120 जागा मिळवेल असं एक्झिट पोल सांगतो आहे. बिहारचा महासंग्राम आपण बघतोय कुणाला किती मतं मिळतील एक्झिट पोलच्या माध्यमातून समोर येते. सी वोटरचा हा अंदाज बघा. JDU GDU 70 म्हणजे 70, भाजप 42, RJD 85 आणि काँग्रेस 25. या सगळ्यासह या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. काही क्षणात आपण पुन्हा भेटूया. वेगवान बातम्या जाणून घेण्यासाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.